बटाट्याचे खूप सारे रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मुलांचं आवडतं आणि ट्रेंडी रेसिपी मी दाखवणार आहे, आणि ती आहे बटर गार्लिक बेक पोटॅटोज. संध्याकाळची छोटी भूक असो किंवा बटाट्याचं काहीतरी वेगळं बनवून त्यांना खायचं असेल, तर ह्या प्रकारे तुम्ही त्यांना अतिशय चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बेक पोटॅटोज बनवून देऊ शकता. तर जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. बेक पोटॅटोज बनवण्यासाठी इथे 4 मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेली आहेत. 3 ते 4 वेळा स्वच्छपणे पाण्यातनं धुवून काढा, म्हणजे वरचीची घाण आहे, माती आहे, ते संपूर्ण निघाली पाहिजे, कारण सालासकट आपण बनवणार आहोत. तर सर्वात आधी बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर एका बटाट्याचे साधारण 12 तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणून तुम्ही बघू शकता अर्ध्या बटाट्याचे आपण 6 तुकडे करून घेतोय. या साईजचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. याच प्रकारे बाकीचे बटाटे सुद्धा तुम्ही कापून घ्या. जर तुमच्याकडे दम आलूचे छोटे बटाटे असतील तर ते बटाटे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता ही बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, पण संपूर्ण उकडायचे नाही आहेत. गरम पाण्यामध्ये फक्त 5 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे पार बॉईल म्हणतो ना तसंच आपल्याला करायचं आहे. मीडियम ते हाय फ्लेमवर फक्त 5 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मीठ वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि 50% आपली बटाटी उकडून झालेली आहेत. तर एका बोलमध्ये काढून घेऊया. सर्व बटाटे काढल्यानंतर थोडेसे आपल्याला रूम टेम्परेचरवर आणावे लागतील, कारण मीठ आणि बाकीचे साहित्य आपल्याला लावायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बेक करायचे आहेत, कारण सेम कॅफे स्टाईल बेक पोटॅटोज आपल्याला हवेत. तर त्याच्यामध्ये आता आपण घालूया चवीपुरतं मीठ, 1.5 चमचा कुटलेलं जिरं, 1 चमचा कुटलेली काळी मिरी. त्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण चाट मसाला. इथे 1 चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे आणि 1.5 चमचा भरून बारीक चिरलेलं लसूण. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्या. आता आपण याच्यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल. तेल सुद्धा मिक्स करा. आता ह्यांना फक्त आपल्याला बेक करायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते मसाले, समजा लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, किंवा जर तुम्हाला इटालियन हर्ब्स याच्यामध्ये घालायचे असतील ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. पर्सनल चॉईस आहे, जसं तुमचं टेस्ट तशी तुमची डिश. आता बेकिंग ट्रेवर आपण लावूया फॉईल पेपर. असं सुद्धा तुम्ही बटाटे याच्यावर पसरून घेऊ शकता, पण जे तेल आहे किंवा आपलं बारीक चिरलेलं लसूण आहे ते ट्रेवरच राहील, म्हणून इथे आपण फॉईलचा वापर करतोय. वाडग्यामध्ये जेवढा मसाला लागलेला आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे. आता ट्रेमध्ये फक्त बटाटे पसरून घ्या. आता करूया ह्यांना बेक. तर त्यासाठी टेम्परेचर सेट करूया. तर साधारण 180 ते 200 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. आणि ह्या नॉबवर बघा, वरचं ग्रिल आपण चालू करतोय आणि टायमर साधारण 30 मिनिटासाठी. सुरुवातीला काही मिनिटापर्यंत बेक होताना आपल्याला बघायची गरज नाही, पण नंतर तुम्ही बघू शकता आरपार काच असल्यामुळे सर्व दिसतं का कितपत होत आलेलं आहे. आणि इथे जर तुम्हाला वाटलंच की बाबा टायमिंग आणखीन वाढवायची गरज आहे, हवं तशी बेक झालेले नाही आहेत, तर तुम्ही टायमरचा नॉब फिरवून टायमर वाढू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की टेम्परेचरसुद्धा वाढवायची गरज आहे, प्रोसेस थोडं स्लो आहे, तर तुम्ही टेम्परेचरसुद्धा वाढू शकता. 30 मिनिटं झालेली आहेत, तर चला आपण बटाटेसुद्धा काढून घेऊया.
बिग पोटॅटोज आपले तयार आहेत का? मस्त दिसतात बघा, एकदम ओव्हर बेक झालेले नाहीयेत, एकदम परफेक्ट झालेले आहेत. शिजलेत की नाही व्यवस्थित ते सुद्धा बघूया. हे बघा, एकदम परफेक्ट झालेत बघा. जर पण याच्यापेक्षा जर तुम्हाला टेक्स्चर जास्ती बेक्ड बटाट्याचं हवं असेल तर तुम्ही थोडंसं टेम्परेचर वाढवा आणि थोडंसं टायमिंग. बटाट्याने एकदम चविष्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण फ्लेवर घालूया गार्लिकचा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर गार्लिक. तर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 2 मोठे चमचे बटर गरम करा. बटर गरम होता त्याच्यामध्ये घालूया 1 मोठा चमचा भरून बारीक चिरलेलं लसूण आणि त्याच्यामध्ये हलकीशी कोथिंबीर घातली तरीही चालेल. तिखट हवं असेल तर बारीक चिरलेली मिरची घातली तरीही चालेल. हलकीशीच परतून घ्या, जास्ती असं करपून देऊ नका. लसूण जसं करपून द्यायचं नाही आहे तसं बटरसुद्धा थंड होऊन द्यायचं नाही आहे. गॅस स्विच ऑफ करा आणि लगेच वरून सोडा. जबरदस्त, काय मस्त दिसतोय बघा. आता फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि गरमागरम सर्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर वरून थोडस मीठ स्प्रिंकल करू शकता, थोडस चाट मसाला किंवा रेड चिली फ्लेक्स, कम्प्लिटली युअर चॉईस. तर तयार झालेले आहेत सेम कॅफे स्टाईल बटर गार्लिक बेक पोटॅटोज. काय मस्त दिसतात बघा. तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. जसं तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करता तसं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करा. तिथे सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल, बाय बाय.